मध्ये येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पक्षाने काटोल येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. गेल्या 10 वर्षांमध्ये सरकारच्या जनता विरोधी धोरणामुळे महागाईने जनता हतबल झाली असतानाच शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य जनता व शेतकरी हतबल झाले आहे. गेल्या 25 वर्षापासून काटोल मतदारसंघामध्ये अपवाद वगळता सातत्याने अनिल देशमुख आमदार आहे. काही काळ वगळता या संपूर्ण कालावधीमध्ये ते महाराष्ट्राचे मंत्रीसुद्धा राहिलेले आहे. परंतु आज त्यांच्याच मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून सततच्या नापिकीमुळे व सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या भागातील बेरोजगारी वाढलेली आहे, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे पुढील उमेदवार ऋषभ वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागराव नखाते हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज तुमडाम तर आभार प्रदर्शन निलेश पेठे यांनी केले.